लदांडी बीचला तुमका खय होया, तुमका खय होया, किती लोक आहेत? हां 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 कधी येतला? सकाळी येतला? येताना लवकर सकाळी यावा, म्हणजे कसं माहितीये पाणी तुम्ही आणि तात्या आता इथे कोणाकडे देऊन नेऊन? आता हे डायरेक्ट बागेतून पर्यटकांसाठी, थेट बागेतून तुमच्यासाठी? कोणत्याही मध्ये माझी बाग आहे, तिथे आले आंबे घेतले आणि आता ते रत्नागिरीला जा. नमस्कार मित्रांनो, देवाचकड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे देवगड मुणगे ह्या आपल्या हापूस बागे बागेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि ही बाग मित्रांनो आपल्या लारादादाची आहे आणि आपण त्याच्याच तोंडापासून आहे, त्याच्याच मुखातून ऐकूया या आंब्याचा थोडाफार काय महत्त्व असतं, म्हणजे आंबा बागायतदाराला किती मेहनत लागते ती वगैरे आपण ऐकूया. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया थेट बागेमध्ये. तर मित्रांनो आपण आता लाराकडे आलो. लारा तू काय सांगशील आंबा बागायतदारांसाठी खास वाक्य? आंबा बागायतदारांसाठी काय सांगू, कारण आंबा बागायतदारांका ऍक्च्युअल मेहनत खूप असा, वर्षभर मेहनत करूची लागतात. वर्षभर लोक म्हणतात की पावसाचा किंवा वाऱ्याचा पण भीती असता, काही नुकसान पण होतं किंवा एक कधी वाऱ्यापेक्षाही पावसाची आणि मधीच जी अवकाळी पावसाची भीती पावसाची असते ती खूप भीती असतात. त्याच्यानंतर त्याही पेक्षा नुकसान वाऱ्यामध्ये बरेचसे पडतात, वाऱ्यामुळे पडतात, पण तेवढं फरक नाही पडणार जेवढं वांडरांमुळे फरक पडतात. तर वांडर एवढे हैराण करतात. आणि प्रत्येक बागेमध्ये कोणतरी ठेवावं लागतं कामगार, कामगाराचा 1 लाखाचा खर्च नसतो एक बाग राखू. निदान 8 महिने देऊ काही त्याका पगार, जवान खवान सगळा. तर ते की राखू 1 लाख रुपये का माणसाचा खर्च, 1-1.5 लाख रुपये मेहनत थोडी नाही त्याका, खत पाणी असा, म्हणजे पावसापासून. लोक म्हणतात की काय तर पावसापासून खत पाण्याची चालू असा मेहनत, पावसात खत पाणी घालून झाला की मग पाऊस संपल्यानंतर लगेच फवारणी चालू, फवारणी संपली की मग तोडणी चालू, परत कलमांची साफसफाई चालू, हे प्रकार सगळे असतात. त्यामुळे ते करूनच मग सगळा करूचं लागतं. नुसतो बाग आहेत लोकांना वाटतं आंबू खाऊ करू, पण ते आंब्याच्या पाठी मेहनत खूप. लोक म्हणतात आंबू एवढं महाग कसो, आंब्याच्या पाठची जी मेहनत आहे ती तुमकां आज कळतली, मग तुमच्या लक्षात येतं की आंबू का महाग. तर मित्रांनो आपण मुणग्यामध्ये आलो आहोत आणि ह्या यात बाग आहे आपल्या लारादादाची. नमस्कार. तात्यांचं मालवण यूट्यूब चॅनल तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि ती स्क्रीनवर पण देतो तुमचं. आणि तात्या आता इथे कोणाकडे देऊन नेऊन? हे डायरेक्ट बागेतून पर्यटकांसाठी, थेट बागेतून तुमच्यासाठी. कोणत्याही प्रकारचा ते का कोणता इसेन्स वगैरे काय वापरला गेला नाही, डायरेक्ट तोडणी करून डायरेक्ट आम्ही माल पोहोचवतो. आणि परत परत मागणी असतात पर्यटकांची, हो गेल्यावर फोन करतात की आमकां परत आंबे पाठवा म्हणून. आम्ही या बागेतून किती डझन येणार आंबे? आज जवळजवळ 20 ते 25 क्रेट आंबे आज मिळते. त्याच्या आधी 32 क्रेट मिळाले, त्याच्या आधी 20 क्रेट मिळाले, आणि यापुढे अजून 25-30 क्रेट मिळतील आंबा. 25 ते 1 क्रेटमध्ये 1-8 डझन आंबा, 7 ते 8 आंबा. ठीक आहे, येतो पर्यटक वाट बघतात तुझ्याबरोबर. काय मित्रांनो आपल्या इथे आले आहेत आपल्या लारादादाचे कस्टमर, ते गेल्या वर्षी आलेले. पुढे ठेवू मागे ठेवत आहे काय? त्यावर हे कराड आहे गवत, ते गवत घालून चादर वगैरे घ्या. एक एक घेते पूर्ण चांगलं फळ आहे बघा, मोठं फळ आहे. काल तुम्हाला दाखवलं ना त्याने 12 एका 12 हो मोठे. काय काळजी करणार आता, परत फोन करणार स्वतःहून आणि पाठवा म्हणून सांगणार, पाठवतो काही काळजी करू. मध्ये माझी बाग आहे,
तिथे आले आंबे घेतले आणि आता ते रत्नागिरीला झाले. तर मित्रांनो बघा, हा एक क्रेट आहे, हा एक आहे, दोन तीन चार पाच एक सहा. भेटलो. तर मित्रांनो आपले हे दादा आहेत, ते आंबे गाळत आहेत आणि हा पोरगा आहे तो आंबे भरण्याचं काम करतोय म्हणजे क्रेटमध्ये. तर मित्रांनो आंबा खायचा तर स्वतःच्या बागेमध्येच, आणि आज आपल्याला आंबा खाताना पराग कुबल दिसणार आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. पिकवून खाण्यालायक ना बागेतलो झाड पिकवून आंबो खाण्याची मजा ती कशातच नाही, कशातच. एक नंबर चव. आंबो बघा एक खाल्लोय दुसरं खावत. यावर्षी झापले नाही ते प्रिंट. झाड पिकाक जी चव असता ना ती कुठच्या केमिकल मध्ये पिकवलेल्या आणि आडीपेक्षा ह्याच्यात मस्त असता. फळ बघत असल एक नंबर फळ आहे मित्रांनो. काय मग तात्या आज किती आंबे काढलं? माझ्या पडानच असतं, अजूनपर्यंत बाबा काढलोय 11-12 ट्रे. 11-12 ट्रे काढतो. पिके पण आंबे खाऊ दे. आमका गेलो होते तुझ्याकडे खाऊ गावत. त्याच्यासाठी असं हे अशी बनियन का या कपडे काढू गोय आणि ट्रे उचलू लागा गोय. हो काढिया काढिया. नुसते ना कॅमेरे घेऊन नुसते तुमका हे का बोलवलं ना कामाक बोलवलं. लागा दा मी बघ कसं कपडे काढून कामाक सुरुवात केलं की ना. अरे पॅन्ट पण राहुली या काढूची. पॅन्ट राहू ना, पॅन्ट घ्या का होई. वरचा तर काढलं. आंबे काढूचे दुसरा काय काढूचा ना. आपल्याकडे लारा दादा आणि होय पराग. पराग शिकारणी मधून काढतो अर्धो क्रेट भरात. हे बघ कॅश काढल्यान फक्त इतक्या झाड कसा हे का ट्रोल कर दादा. नवीन नेपाळी ठेवल्या गप जरा. कधी पण मित्रांना फुल डेट असं तर तोडायचं थोडं आणि क्रेटमध्ये सावकाश ठेवायचा. मार वगैरे लागला तर काय उपयोग होत नाही. पुरो का ठेवायचो नाही तर कारण असा कावडावर पडता. आंब्याक काय होणार नाही, काय होणार नाही आंब्याक काय होत नाही, पण वरून डाग पडल्यामुळे लोकांना वाटत की यो खराब आतमध्ये. लोकांना काय माहिती दिसतात खपता म्हणतात. आपण म्हणतो नवीन गोरी गोरी हॉकल बरी असता पण खराब वेगळा असता. खरी काळीच हॉकल बरी ती घरातली जेवणाचं काना बरी करता. आतापर्यंत किती खाल्लं रे परा. आणि तो कच्च खात. कागद लाव, कागद लाव, ए कागद लाव. काम धावडार काय करू नको. साईड ना काय लावलो विशाल भरता म्हणून. विशाल भरतोय आणि ते लारा पण भरतोय मित्रांनो. आंबे देठ तोड, देठ ठेवू नको जास्त. देठ मोठे ठेवू नका रे. हे ठेवलं रे देठ थोडं. झाला ना रात काढलं ना आणि का विशाल का गेलो रे. हो का नाही. यो भयाकलो काय झाला रे बाहेर सो. अरे रे आंबो काय करतो टाकून दे. आत ये ठेवतो तिकडे कॅनिंगला वाढव. मेल कसा गेलो 30 रुपया नाही 29 रुपया. मित्रांनो हा 13वा आहे क्रेट. हा 13वा ना तो सांगला. 13वा नाही 12वा. बघ व्हिडिओत कन्फर्म कर तो 13वा सांगला. नाही चिरडलं ना इथं काय गेलो.
पॅन्टर का उडाला? काय उडाला आहेच गावात मगाशी नाचलो ना तो इकडे कुबाड. आणि तुम्ही करशाल तसा 400 रुपयापासून 1200 पर्यंत अशी संधी नंबर. 400 रुपयापासून 1200 रुपयापर्यंत असं कुबाडायचं तुमका खय होया किती लोक होत? कधी येतलास? सकाळी येतलास? येताना लवकर सकाळी यावा म्हणजे कसं माहितीये पाणी एक कांदा गावचं आणि आचऱ्याचो दोन युट्यूबर आपले आता आंबे घेऊन चालले आहेत 13 वा क्रेट. श्रमदान आणि पाठसून मालक चालतोय बागेचा. आंब्याची उधरणी खाली गेली ना तर कधीच आंबो डायरेक्ट असं काढून ठेवायचो ना. आंब्याचा असं देठ मोडायचो तेवढं छोटस देठ काढून देठ पुरव मोडायचो ना. पुरव मोडल्यानंतर अजून डिक खाली गळत आणि आंबो खराब होता आणि एवढंच ठेवायचो. आणि ह्याचं कारण असा की जर पुरव देठ मोडलो आंबो खराब होतो म्हणून परतवट देठ तोडून आंबो असो आंबो ठेवून ठेवून द्यायचो. म्हणजे ह्यो देठ आहे मी तोडून तो आंबो तोडून एवढं करून ठेवून देतो म्हणजे नीट नेटको पण राहता आणि आंब्याचे देठ एकामेकाला लागान तुटणार नाही त्यामुळे दुसरे आंबो पण खराब होते. साईज बघा 400-450 ग्रॅमचा एक पोळा. एवढा आंब्याची क्वालिटी चांगली काम तुम्ही काढ पिया अमोल सावंत म्हणून मुनग्याचो चल. आता लाराच्या बागेमध्ये आपण आता टोटल 15 क्रेट काढलेले आहेत आणि अस्सल देवगडा पुसे आंबा मित्रांनो. आमच्या ह्याच्यात ना ह्याच्यापेक्षा ना ह्याका लय डिमांड भेटते. भेटकेन का मागणी खूप आहे ना विशाल ह्याच्यापेक्षा ह्याका लय चव. मग तू आंबे खाऊ कशा गेलो? होय आंबे खाऊ नाही मी काम करू किलो नक्की किलो आंबे कोणी खाणार बाबा बाजूचो तुझो आंबे खाणार पराग आचऱ्याची अप्सरा आंबे खाणारी पाणी पुरतला मा काही आणू तुला का नाही पुरतला ना कुठे बस झाली तर मित्रांनो आता आपल्याकडे विशाल राणे कोकणातलो माझो गाव फेमस युट्यूबर म्हणजे सध्या नवीन युट्यूब चॅनल आहे त्यांचं आणि सध्या ग्रोथ आहे आणि आपले आचऱ्याचे अप्सरा म्हणा किंवा गोमू म्हणा पराग कुबल स्वर्गीय कोकण ना स्वर्गीय कोकण व्लॉग्स चे सर्वे सर्व कोकणात माझो गाव ते आता आपल्या क्रेड भरत आहे म्हणजे शॉर्टिंग वगैरे चालू आहे मित्रांनो. तीच अपेक्षा ठेवून येईलस तू पण ना आणि आमका पण आमका स्पेशली काजू आणले मित्रांनो विशाल राणेने आणि ते पण राणेंचे काजू पण ते मालवणच्या बाजारपेठेतले कांदळगावचे राणे नाही. असे आंबे भेटेल तुम्हाला आणि ही झाड पैकी आंबे आहेत मित्रांनो आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्या स्क्रीनवर खाली नंबर देऊ तुम्हाला तर अवश्य संपर्क करा आणि आपल्याकडे बुकिंग घ्या. तर मित्रांनो आपला आता मित्र विशाल तो आंबा काढतो आहे या नजरेक दिसलेले होते अजून गोटे आहे रे काढ काढ. हे आंबे काढून गेले आणि मी आंबे शोधलोय का काढला आंबे
एक दोन तीन चार पाच सहा अर्धा डझन आंबे अर्धा डझन आणि फळ फळ बघ काय राहुलं आता एक नंबर फळ आहे मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो सोन्याचा हापूस सोन्याचा हापूस जर मित्रांनो लाराच्या पुतण्याने डायरेक्ट आंबा पिका काढलाय बघा हातात एकदम झाड पिके आंबा आहे मित्रांनो खाली दाखव जरा ओके म्हणजे ही जी आंब्याची काठी वापरतात या घळाक ना ही काठी ना पहिली तोडून झाल्याच्या नंतर ती सुकवची असते बरोबर आणि ती सुकवून झाल्याच्या नंतर घेऊची असते ना काय होतं आपण ज्यावेळी आंबे काढतो वरून घरात घेतो हळ जास्त वजन येतं बरोबर त्याच्यामुळे हात आपले हे भरले जातात बरोबर ते आपणासाठी हलकी पडाव हवी जास्त आंबे येऊ हवे आणि काठी हलकी पडाव त्याच्यासाठी सुकवून वापरलेली म्हणजे काठी घ्यायची आणि आपण बांबू तोडताना पण जून बांबू तोडतो जून बांबू त्याच्यानंतर बारीक पण तोडतो लागतं जाड जर तोडलं तरी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या खाली स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसते त्यावर ऑर्डर करा तुम्ही आणि प्युअर ऑर्गॅनिक आणि देवगड हापूस भेटेल आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्याला चॅनलला भेट द्या आणि समोर बघा आंबा येतोय बघून घ्या तुम्ही आवडला तर नक्की बुकिंग करा.